अट्टहास आवाज दे थोड़ा मला याज साठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या कौतुक वाटे झालिया विचाची नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया तुका मने मुक्ति परिनिली नोवरी आता दिवस चारी खेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया विठाला 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 महायुग पीटित टी भी मरथ्य परम कुंडली कायदा तुम निंद्रे समागत तिष्ठौ तमानंद कांदौ पर ब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग पांडुरंगा करु प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकारी सुसर्वदा प्रथम नमन करु गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी नमन गा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी
मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति वहावे का तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रभु तुम्ही महिषाची मूर्ती मी तव दुबळा अर्पित सो भक्ती मनो निबोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की विठल 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 अलंकापुरी रम्य सिंहासनास्तं पदं भुजति जस्फूर्ति प्रदेशं विदिंद्रादि देवे सदास्तु यमान समाधिस्त मूर्ति भजे ज्ञान देवं जयांची किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदोनी श्री चरण श्री गुरु चेती नमस्कारुणी आता सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवेरु विठल 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 प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्यात झालेली नगरी कलियुगातील महान संत साईबाबाची जन्मभूमी पाथरी या पुण्य पवित्र पाथरी नगरी मध्ये अजकमातोश्रीच्या 24व्या पुण्यतिथीचा सोहळा काय पुण्य आहे त्या माझ्या माई माऊलीचं 24 वर्ष झाले जाऊन दोन तप झाले दोन तप मगर परिवाराच्या वतीनं आपल्या मातोश्रीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पुण्यतिथीचा सोहळा विठल 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 प्रस्तुत चिंतनासाठी निवडलेला अभंग तुकोबारायचा आहे तुकोबारायच्या गाथ्यातला आहे चार चरणाचा आहे तुकोबारा अट्टहास केला म्हणतात शेवट गोड होण्यासाठी याज साठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा शेवट गोड व्हावा जीवन जगत असताना जीवन जगण्याला एक महत्व आहे आणि शेवटाला एक महत्व आहे चलत बोलत जर मरण आलं तर माणसाचं पुण्य म्हणाव 24 वर्ष झाले या मातोश्रीला जाऊन वैकुंठवासी कैलासवासी भिवराबाई रामभाऊ मगर वैकुंठवासी कैलासवासी भिवराबाई रामभाऊ मगर या मातोश्रीचा 24वा पुण्यतिथी सोहळा त्यांचे सुपुत्र आदरणीय श्री दत्ताभाऊ दत्तराव रामभाऊ मगर बरोबर ना दत्तराव रामभाऊ मगर आणि त्यांचे सुपुत्र श्री गजानन गुरुजी या पूर्ण मगर परिवाराच्या वतीने केलेला अट्टहास काय गोड नियोजन केले हो महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य संप्रदायाच्या माणसाचा कार्यक्रम असला ना असं नियोजन असते आदरणीय आसाराम महाराज निरवाडीकर आदरणीय सोपान महाराज चव्हाण आदरणीय गजानन महाराज मुंडे आदरणीय निळकंठ भाऊ काष्टे तुमचे चरणी नतमस्तक मृदंगाला गोड साथ आहे पाथरी तालुक्यातलं वैभव कमी वयामध्ये प्रत्येक कीर्तनकाराच्या हृदयात ज्यांनी जागा केली अशी आदरणीय कृष्णा महाराज करंजीकर तुम्हालाही धन्यवाद आमच्यावर प्रेम करणारे माझ्यावरच नाही तर प्रत्येक कीर्तनकारावर प्रेम करणारं पाथरी तालुक्यातले वैभव पांडुरंग भाऊ गलबे तसंच देवेगावचे माझे सरपंच आदरणीय दिनकर महाराज तुमच्या चरणी नतमस्तक आता कीर्तनाला आलेले तुम्ही समदे महाराज तुमचे नाव घेतले नाहीत म्हणून हो नका नाराज सर्वांचं नाव घेणं शक्य नाही या मगर परिवाराच्या विनंतीला मान देऊन 24व्या पुण्यतिथीचं कीर्तन ऐकण्यासाठी तुम्ही सर्वजण आलात सर्वांच्या चरणी मस्तक हे पायावरी करी संताचा हा हा करी संताचा करी संताचा
कृष्ण कहे पाया हरी नावर करी सारा बार करी संता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी मानोदची वारकरी शिक्षण संस्था आदरणीय तुम्ही सर्व महाराज परिसरातून आलेले गुणजन का पुण्यतिथी करायची काय गरज आहे एवढा अट्टहास करण्याहून बरेच माणसं म्हणतात महाराज मेल ते गेलं आता गाव जीव घातला काय महाराज जगिले काय ज्याला करायचं नाही त्याला अशी बुद्धी सुचते ज्या बाईला नांदायचं नाही ना ती म्हणती मै शेजारीन चांगली नाही शेजारी नेऊन काय करायचंय ग ज्याच्यापाशी नांदायचंय ते चांगलं असेल ना बस झालं करायचंय ना मना भावातून मग श्रद्धेनं आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी करायचा विधी त्याला पुण्यतिथी म्हणतात मुलाच्या जीवनात तीन पर्व काळ आहेत अक्षय तृतीया पावसाळ पित्र आणि ज्या तिथीला आपली आई किंवा वडील गेली ती तिथी त्या तिथीला आपले आई वडील आपल्याकडून काहीतरी अपेक्षा करतात कडा ज्ञानेश्वरी मुलासाठी आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक पर्व काळ सांगितलाय माझ्या ज्ञानोबरायानं सोम सूर्यादि ग्रहणे येवो निकरती पारवणे का माता पितर मरणे अंकित जो दिवस आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्या आईला देवाच्या पायाजवळ जागा मिळण्यासाठी सद्गती मिळण्यासाठी करायचा अट्टहास म्हणजे पुण्यतिथी विठ्ठला विठ्ठला करावंच लागते महाराज करावं लागते हो हिंदू धर्मामध्ये ह्याला नैमित्तिक कर्म म्हणले आपल्या संस्कृतीमध्ये नित्य कर्म वेगळं आणि नैमित्तिक कर्म वेगळं नित्य कर्म रोज स्नान करणं देवपूजा करणं तुळशीला पाणी घालणं हे नित्य कर्म आणि कशाच्या तरी निमित्तानं करायचे त्याला नैमित्तिक कर्म स्नान रोजच करावं लागतं एक जण म्हणला मी 8 दिवसाला करतो जुम्मा को जुम्मा तू आमच्या मापात बसत नाहीस तू आमच्या हिंदूच्या मापात बसत नाहीस ऐका ना रोज करायचं त्याला नित्य कर्म म्हणावं निमित्तानं करायचं त्याला नैमित्तिक कर्म म्हणावं आज बिहुराबाईची पुण्यतिथी आहे 24 वर्ष झाले त्या मातोश्रीला जाऊन गोड साऊंड सिस्टीमय श्रीराम मंडप डेकोरेशन केकर जवळा साऊंड सिस्टीमवर घरावर चांगले नाव असाव निळकंड भाऊ राती कीर्तनाला गेलो साऊंड सिस्टीमवर नाव सपना आ देव कृपा संत कृपा श्री हरी कृपा श्री राम कृपा असे नाव ठेवा ना वाचणाऱ्याला आनंद होईल विठ्ठला 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 व्हिडिओ शूटिंग आहे कॅमेरा आहे हे असलं म्हणजे जरा दडपणच आहे निळकंड भाऊ आता तुम्ही आपले माणसं आहेत म्हणून मी बऱ्याच शूटिंगवाल्यांना आलेलं कॅन्सल केलं हात जोडून म्हणजे मी जरा नम्रतेनं राहणारा माणूस आहे हे चांगलं तेवढंच आहे आणि घातक बी तेवढंच आहे इंदोरीकर सारख्या महात्म्याला कोर्टात नेलं मला नदीला नेतील काय गॅरंटी म्हणून मला कुठून बी फोन आला कृष्णाला सांगितलं होतं मी नको बाबा शूटिंग वगैरे पण म्हणे महाराज सरगुंजनवाले आपले निळकंठ भाऊ आहेत राहू द्या ऐका हे प्रगती बी होते हो पण बघा ना आता काल परवा सहज आमचे इंदोरीकर महाराज काय म्हणले सहज सहज म्हणले कीर्तन करायला 5000 रुपये द्यायला लोकायला जीवावर जाते आणि कुणाला तरी नाव घेतलं नाही
कोणाला तरी 3-3 लाख रुपये द्यायला लोकांना काय वाटत नाही. मीडिया वाल्यानं त्या बाईच्या नावा सगळं गाजवलं. काय सांगायचंय, शब्दाचा विपर्यास होता कामा नये. कीर्तनकाराने जिम्मेदारीनं बोललं पाहिजे, हे तेवढंच महत्वाचं आहे. महाराज काय होतंय पुण्यतिथी केल्यावर? महाराज म्हणले माई बाप आशीर्वाद देतात तो गजानन महाराज. नाम म्हणे पिता रे आशीर्वाद दे. मी गेलो तरी माझ्या स्मरणार्थ अन्नदान भजन कीर्तन होतंय. गेलेल्या जीवाचा आशीर्वाद लागतोय परिवाराला, म्हणून पुण्यतिथी केली पाहिजे. आजच्या पुण्यतिथीला गेलेले स्वर्गातले पितर जेवतात. वडिलाचे पुण्यतिथी वडिलाचे पुण्यतिथी वडिलाची पुण्यतिथी स्वर्गीचे जीवती. आज केलेला प्रसाद, आज केलेलं अन्नदान त्यांच्या नावे आहे. तृप्त होतात पितर, तृप्त होतात. एखादा म्हणेन महाराज इथं केलेलं अन्नदान तिथं कसं पोहोचन? एक जनरल उदाहरण, पाथरीचा एखादा मुलगा पुण्याला किंवा मुंबईला जर शिकायला असेल आणि त्यानं तिथून फोन केला, बाबा मला पैशाची गरज आहे, हो माझ्याकडचे पैसे संपलेत, मला पैसे पाठवा ना. पाथरीहून माणसाला पुण्याला मुंबईला पाठवायची गरज नाही, पाथरीच्या बँकेत पैसे टाकले की त्याला मुंबई पुण्याला मिळतात. तसं आज भिवराबाईच्या नावानं अन्नदान केलं ना आमच्या गुरुजीनं, भिवराबाईला स्वर्ग लोकामध्ये मिळत आहे. म्हणून करायचा अट्टहास पुण्यतिथी. दुसरं एक शास्त्रामध्ये भगवद्गीतेमध्ये श्लोक सांगितलाय, मुलाचं कर्तव्य आहे. यदा कदाचित आपल्या आई वडिलांच्या हाताने एखादं पुण्याचं कार्य राहिलं असेल त्याच्या पुण्यामध्ये भर पाडण्यासाठी पुण्यतिथी. पुनाम नरका तारयती इति पुत्रहा. यदा कदाचित आपल्या आई वडिलांच्या हाताने पुण्य कोणतं कमी असेल तर ते गेल्याच्या नंतर भजन कीर्तन अनाम चिंतन ठेवून अन्नदान केलं की त्याच्या पुण्यामध्ये भर पडते, म्हणून पुण्यतिथी करावंच लागते. विठ्ठला 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 विठ्ठला. मरण हा जीवाचा स्वभाव आहे. आज माझ्या भिवरामाईची पुण्यतिथी आहे. आलेल्या प्रत्येक बाईनं माणसानं विचार कराव, एक ना एक दिवस आपली बी पुण्यतिथी होणार आहे. कोणालाच वाटत नाही मी मरणार आहे. मरणाची कारी नाही
गोष्टी ध्यानात नाहीत, मरण ध्यानात नाही, नाही ध्यानात मरण, कोणालाच वाटत नाही हो, नाही, पण या सृष्टीचा नियम आहे. येथे नाही ऐका दादा, इथं राम जन्माला आला होता हो माय बाप, रामाला थांबता आलं नाही, कृष्ण जन्माला आलता कृष्णाला थांबता आलं नाही, मग तुम्ही आम्ही किस खेत की मुली है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. तू काया नगर का सौदागर, बाप कहीं बेटा मेरा, बेटा कहीं बाप मेरा, ना बाप बेटे का ना बेटा बाप का, ये तो जिंदगी जीने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. मरायचे गडे प्रत्येकाला, पण शेवट गोड कोण झाला म्हणावा. 24 वर्ष झाले मरून तरीही त्याच्या नावानं नाम चिंतन होतंय ना, हे न म्हणाव. याज साठी केला होता अट, याज साठी केला होता, अरे याज साठी केला होता अट, याज साठी केला होता अट, से वटचादीस गोड भावा, से वटचादीस गोड भावा, से वटचादीस पुण्य आमच्या दत्तात्रेय गुरुजीच्या आईचं गोड नियोजन केलं रे कृष्णा, खरंच धन्यवाद. 24 वर्ष झाले त्यांना जाऊन, 150-150, 200-200 एकर जमीन करून कमून ठेवली, काही काही माली पाटलाय ना गावच्या,
दीडशे दीडशे दोनशे दोनशे एकर ज्या मुलासाठी जमिनी कमून ठुल्या त्या पोराईन माई बापाची पहिली पुण्यतिथी केली नाही पहिली। हा मरायचे प्रत्येकाला पण मेल्याच्या नंतरही ज्यांच्या नावानं टाळ मृदंग विना वाजतय ना ते न म्हणाव याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा। मरण हा जीवाचा स्वभाव आहे दादा, कारण या जीवा या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे। काढा ना ज्ञानेश्वरी उपजेते नासी नासिले ते पुनरपी दिसे ही घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल दगडा म्हणलेत बर तू साधू संत महाराजांनी दगडा म्हणून उपदेश केलाय। ऐका ना मायबाप ऐकाव जायचंय काढा ज्ञानेश्वरी अठरावा अध्याय। तुम्ही सुज्ञ लोक आहेत, पात्रित महाराष्ट्रातला प्रत्येक विद्वान कीर्तनकार येऊन गेलाय। अठरावा अध्याय ओवीचा नंबर 101 देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूचे सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी। महाराज तर म्हणले मरणाचं गटुड संगच आहे हो, मरणाची मरणाचे गाठुड काहीतरी प्रमाण आहे हो, देणं घेणं करा ना सोयीर पण होतंय। विठ्ठला विठ्ठला मरणाची तव गाठोडी पदरी जिने तुझी वरी। हा मरण सोबतच आहे उपजल्या पिंडा मरण सांगाती उपजती मरती सवे किती जळमले ते बाळ पाहे काळ वाट पाहे काळ जीवन पाहे काळ जन्मले ते बाळ हरी
जन्मली ती बाळ त्याची वाट पाही काळ। मरण सोबत आहे हो, तुम्ही झोपले ना, कोटवर झोपा, पनगावर झोपा, बाजवर झोपा का बोहीला झोपा, तुमच्या बाजूला आतुरून टाकून झोपतय कोण कोण? मरण गाडीमध्ये जर प्रवास करत असाल तर बाजूच्या सीटवर बसून प्रवास संगच करते। बरेच माणसं झोपी गेले निळकंठभाऊ, पुन्हा उठलेच नाहीत, मग मरण कुठं होत? संगच सोबतच आहे। आता काल परवा एक नागपूरहून विदर्भ ट्रॅव्हल्स निघाली लक्झरी, नागपूरवरून मुंबई पुण्याला जाणारी लक्झरी निघाली, काही यवतमाळहून बसले, काही वर्ध्याहून बसले, काही कारंजाहून बसले, आणि बुलढाण्यात जिल्ह्यात आल्याबरोबर रात्रीच्या 1:30 त्या ट्रॅव्हल्सचा लक्झरीचा ऑक्सिजन झाला, 26 लोक जाग्यावर मेले। बरेच माणसं म्हणू लागले जर गेले नसते लक्झरी तर मेले नसते, येडा समज आहे। मरण तिथं बोलू लागलं, तिथं हा मरण तिथं बोलितय, माणसाला बोलितय, म्हणून माणूस जन्मला त्या दिवशी मरणाची जागा फिक्स आहे। तुम्ही किती प्रयत्न करा, किती प्रयत्न करा। आता दिंडीमध्ये आता सोहळ्यात 16 नंबर दिंडीमध्ये एक आमच्या पालमकडचा एक भाविक चलत चलत मरण पावला, मग मरण तिथं होतं ना दिव्य घाटात, मरण माऊलीच्या सोहळ्यात होत, ते घरी मरता येत नाही ना दादा, मरण सोबत आहे। मरण कोणाला चुकलं नाही हो, निघालेला सूर्य सांच्या पार झाली की मावळतय तसा जन्मलेला जीव एक ना एक दिवस जाते, जन्मलेल्या जीवाला एक दिवस जायचे हो माय बाप जायचे। आजा मेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गे, जा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पाहतू तो ही तैसा झाला, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे। ऐका ना माय बाप, आई गेली मगर परिवाराची, 24 वर्ष झाले माईच जे अंतकरण आहे ना, लेकीचं माहेर किती दिवस आहे हो, जोपर्यंत तिची माहेरातली आई जिवंत आहे ना तोपर्यंत लेकीचं माहेर आहे। ज्या दिवशी माहेरातली आई निघून जाईल ना, कितीही दिवाळीला भाऊ न्यायला येऊ द्या, ती भावाला म्हणून वागू दे रे दादा, ज्या माई बापासाठी यायचं होते ते माईन बाप जर नसतील तर माहेराला येऊ कोणासाठी? संपला जिवा माई माऊलीचा, संपला जिवाळा माई माऊलीचा। माईचं प्रेमच वेगळं आहे, ऐशी कळची जापी ऐशी कळची जापी, हरी नाम।
आईच प्रेम आईसी कळवाची जाती करीला बाविन ऐकना पात्रीकर माईची मयाची वेगळे हो माईच्या मयेत बाईच्या मयेत फरक आहे रोज संध्याकाळी माझ्या आईचा फोन येते रोज संध्याकाळी 8 वाजता महाराज आज कोण्या गावला कीर्तनाला जाताय आई फलाण्या फलाण्या गावाला जातोय ग महाराज कीर्तनाच्या गावला गेल्यावर पहिल्यांदा जेवण करा नंतर कीर्तनाला उभा टाका ही म्हणणारी जात फक्त माईचीच आहे माईचीच आहे आईशी कळवळ्याची जात तीन करी लाभावी न तिच्या प्रेमाच्या पाठीमाग स्वार्थ नाही पवित्र गंगेच्या पाण्यासारखं जिचं प्रेम आहे तिचं नाव माय आहे माय मगर परिवाराची माय ऐका ना माय या शब्दामध्येच ताकद आहे माय म्हणलं की काळ झाला पाना फुटते लहानपणी आमच्या खेड्या गावामध्ये एक दरोज्यामध्ये धुरडी घेऊन भाकरी मागायसाठी माणूस येत होत जुन्या काळात ते दरोज्यात आलेलं माणूस म्हणत होत रोटी वाडा माय माय म्हणलं की घरातल्या बाईच्या काळ झाला पाना फुटत होता काळ झाला ती बाई घरातली भाकर घेऊन येत होती माय म्हणण्यामध्ये जे सामर्थ्य आताही जुने माणसं आईल माय म्हणतात माय 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 म्हणलं की मवाळकी आहे जेवढं प्रेम माय म्हणण्यात आहे तेवढं प्रेम आई म्हणण्यात नाही आई तरी बर मम्मी पांचट माय माईच्या प्रेमाला माईच्या अंतकरणाला तिच्या कातड्याला तिच्या हृदयाला लाज नाही काय माय सांगू का जरा पुढे जा स्वतःचा जीव गेला तरी चालते पण माझे लेकर वाचले पाहिजे बऱ्याच आईला बऱ्याच माईला बाळाला जन्म देत असताना स्वतःचा जीव गमवावा लागते जुने लोक म्हणायचे बाळ तर बाळ नाही तर जीवाला काळ काळ काळालाही न भेणारी लेकरासाठी जात कोणती असेल तर तिचं नाव आहे माय तिच्या कातड्याला लाज नाही हो एकुलता एक मुलगा एका माईला आणि त्या मुलानं आपल्या जन्म देणाऱ्या माईला आईला लात मारली लात आईच काळीच आईच हृदय बघा लात मारली मुलानं डोळ्यात पाणी आलं तिच्या हे दिवस बघायसाठी जिवंत ठेवलास कर देवा माझ्या पोरानं मला लात मारावी डोळ्यात पाणी आलं त्या माय माऊलीच्या दरोज्यात बसली ती दरोज्यात दरोज्यात बसली ती माय माऊली पोरानं लात मारली म्हणून गावातल्या एका दुसऱ्या बाईला कळालं ती बाई तिच्या जवळ आली आणि आल्याबरोबर ती बाई म्हणू लागली माय आणि तुला लात मारली म्हण पोरानं अशा बायला तेल घाल्या बाया म्हणाव विठ्ठला विठ्ठला माय जन्म देणाऱ्या माईला लात कशी माराव ग ही दुसरी तेल घाली मारणारानं मारली खाणारीनं खाल्ली काय लात आणि ही मदत तेल घाली म्हणायली माय लात मारली म्हण लात कशी माराव ग त्याच्या पायात आळ्या पडू दे दुसरीच म्हणायली आता त्या माईला राग आला ए माझे बात शब्द पुढे बोलायचा नाही माझं पोर गय मला लात मारील नाही तो पुरीन पण त्याच्या पायात आळ्या पडू दे अजिबात म्हणायचं नाही राग आला त्या माईला जन्म देणाऱ्या तिनं डोळे पुसले सांगितलं अग जी बाई म्हणू लागली ना तिला लेकरू बाळच नव्हतं त्या पोराची लात खाल्लेली आई म्हणली अग मला लात मारायला तरी हाय के ग तुला तर लात मारायला बी नाही की तिचं नाव माय जैसी तैसी माय बरी वा वा जैसी तैसी माय बरी हरी जैसी तैसी माय बरी हो जैसी तैसी माय बरी जैसी तैसी माय बरी माया हरी
जैसी तैसी माय बरी किती दार रुपी नड पोरगा असू द्या किती दार रुपी दड संध्याकाळी जर 8-9 वाजले ना तर ती सुनल म्हणते अग सुनबाई सुनबाई माझा बाळा आला नाही ग बाळू आला नाही ग ती सुन म्हणती कुठतरी बसला असल ढोसीत तसं म्हणू नको ग म्हणू नको ग दारू पी दाड लेकरू असलं तरी त्या माईला मया येते हो लेकरू घरी येईपर्यंत जेवत नाही तिचं नाव माया तिचं नाव माया तिच्यासारखं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाचंच नाही हो कोणाचं नाही समजे ना ते डुप्लिकेट आहेत गडे समजे ना ते डुप्लिकेट आहेत दादा पैसे असल तर तुमचे घरची मंडळी तुमच्यावर प्रेम करेल मनानं बोलत नाही उभी देतो तुमच्याकडे जर पैसे नसतील तर घरची बायको एखाद्या वेळेस तुम्हाला धड बोलायची नाही या धनाची झाली या तुटी स्त्री वसवसो निलागे पाटी ना आवडती तुमच्या गोष्टी रागे उठी पड पडो आणि ऐका ना घरची मंडळी एखाद्या वेळेस बोलायची नाही पैसे नसतील पण आई बोलल्याशिवाय राहत नाही त्याच्या कातड्याला लाज नाही लाज दादा ऐका मग ते आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पुण्यतिथी करायची करावं लागत आहे कोण केली प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस दशरथ राजा मरण पावले त्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासात होते पण ज्या वेळेस कळालं प्रभू रामचंद्राला आपले वडील मरण पावलेत वडिलाचा 10वा 13वा श्राद्ध दरवर्षी पुण्यतिथी प्रभू रामचंद्रानं केली आपल्या राम प्रभूनं केली म्हणून आपण आपल्या आई वडिलाची पुण्यतिथी केलीच पाहिजे विठ्ठला विठ्ठला अड्डहास म्हणले महाराज कशासाठी करायचाय जीवनामध्ये शेवट गोड व्हावा ह्याच्यासाठी आट्टा असाय तुकोबा राय तुम्ही म्हणालाव शेवट गोड झाला शेवट गोड झाला शेवट गोड व्हावा तुमचा शेवट गोड झाला का तुकोबा राय म्हणले हा शेवट तो भला अरे माझा बहु गोड माझा बहु गोड माझा बहु गोड निजाच्या माहेरा भेटी रकुमा इचावरा कोणाचा शेवट गोड झालाय परभणी जिल्ह्यातल्या रत्नाचं उदाहरण सांगतो याजसाठी केला होता अट्टहासन शेवटचा दिवस कोण म्हणाव शेवटचा दिवस गोड झाला वैकुंठवासी मारुती बाबा दस्तापूरकर तेवढ्या चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिक रायाच्या जवळच्या समाधी जर सोडल्या तर वरी फक्त एकाच महात्म्याची समाधी आहे त्या महात्म्याचं नाव वैकुंठवासी मारुती महाराज दस्तापूर आलो निजाच्या माहेरा तेन शेवट गोड करून घेतला शेवट आणि त्याच्यासाठी जीवन आहे दादा याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा बरं तू कोब्बार आहे तुमचा शेवट गोड झाला नेमकं तुम्हाला काही अपेक्षा अजिबात नाही दुसरं चरण विसावा या बात आहे
एक नंबर जोड़े पांडु भाऊ तुमच्या देवीगावला काल परवा आलतो असंच नियोजन केलं कीर्तनाला भजने चांगले असो कृष्णा दादा नांदेडच्या खाली एका गावाला कीर्तनाला गेलतो कुठून दकणातून भजने आणली होती की मैनतेची काय रास बसली मी मानवत कड ओढू लागलो भजने माझल गाव कड जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी मग मागल्या भजन्यानं बी असंच म्हणावं ते मागल म्हणू लागलं साधू थोर जाना मी म्हणायलो साधू थोर आणि मागला भजन्या काय म्हणालाय साधू चोर मराठी भाषा अशी भाषा आहे माय बाप काना मात्रा बदलला की अर्थाचा अभियार्थ होते अनर्थ होते मी म्हणालो साधू थोर थोर म्हणजे चांगला आणि चोर म्हणजे बदमास त्यांना अर्थाचा अनर्थच करून टाकला ना त्याला म्हणलं तात्या असं का म्हणाला ते म्हणला महाराज मग दोन्ही फ्यूज उडालेत अरे तू फ्यूज उडालेत म्हणलं पण तू या फ्यूजामुळे इकडे डिपू उडायच्या मार्गावर आला फ्यूजात जर फाल्ट असेल तर डिओ टिकत नाही विठाला आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची खुंटलिया धावा तृष्णेची निश्चिंत झालो म्हणले माणूस निश्चिंत कधी होते हा मी तर म्हणतो बिनगोरी माणूस काही कधीच होईना आमदा बरेच माणसं वारील नव्हती काहीच नाही पेरणी झालं नाही म्हणून आज होईल उद्या होईल आज वारी परतली तरी ह्याच्या पेरणीचा पत्ता मग म्हणला येतो आलं असतं तर बरं होतं काय की बाप्पा पेरणी बी नाही वारी बी नाही तुया पदरात भद्र आहे रे विठाला विठाला चिंता बरी नाही हो चिंता से घटे शरीर चिंता बरी नाही चिंतेनं माणूस वाया जाते वाया एखादं माणूस जर उभं वाळू लागलं ना उभं तर माणसं म्हणतात अरे तुला का चिंत्या रोग झाला का रे जुने लोक म्हणायचे बघा ऐका ना चिंता बरी नाही तुकोबा राय तुम्हाला चिंता होती का हो तुकोबा राय म्हणले हा काय मी उद्धार पावे ना काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे त्याला चिंता होती पुसावेशी हेच वाटे जे जे भेटे त्याला चिंता होती केव्हा माझा उद्धार होईल केव्हा मला साधूची भेट होईल केव्हा मला देव भेटल त्याला चिंता होती आपल्यालाही चिंता आहे कवा पात्रीला प्लॉट घेईन कवा बंगला बांधून काढीन आपली चिंता वेगळी आहे हो त्याची चिंता वेगळी विठाला तुकोबाराय म्हणले निश्चिंत झालो आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि तृष्णा दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये तृष्णा तृष्णा नाम आशा आशेनं माणसाला बाधले 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 आशा तृष्णा नाम आशा आता आशा कोणाला नाही जुने माणसं म्हणायचे आमच्या गंगथडीला आमच्या पूर्ण तालुक्यात माय मराव मात इकडं बी हा सारखंच आहे समज माय मराव मात आशा मरू नये आशा पण महाराज म्हणले आशेनं जेवढ्याला बांधलं तिची तेवढ्याची माती झाली तुका म्हणे वाया की जय हो हरि तुका म्हणे वाया की वाया रे तुका म्हणे वाया रे हरि हरि तुका म्हणे वाया Yeah.
टाळ्या वाजव एकदा आशीची बांधली तुका मनी वाया गेली आशेच्या पटी मग लागलून माती होती सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंद तादिशा शिन पावला माया विष्ठीला जीव माझा जीव माझा आशेच्या जन फेऱ्यामध्ये जिंदगी निघून जाती सर्व सुखाची आशा जन्म गेला माणसं मरतेत मात्र आशा संपत नाही. चला ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबारायण आशेवर जवळजवळ 20-25 ओव्या केल्यात. एक वाजत आलाय आशा नाम दुःख. तुकोबाराय म्हणले मला आता आशा राहिली नाही. एका गोष्टीचं कौतुक वाटले कौतुक वाटे झाली आवेचाचे नाम मंगळाची केने गुणे. त्या भगवंताचं नाव माझ्या मुखाला यायले या गोष्टीचं मला नवल वाटले. अहो 2 तास मंडपामध्ये येऊन मांडी घालून कीर्तन ऐकायला बसण्यासाठी पुण्य लागते. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरे पैठा होय किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठली आवडी म्हणून विठली नीलकंठ भाऊ तुम्ही स्वरगुंजन चॅनल तर चालवता चालवता पण बस स्वर पण गोड आहे. आपली पहिल्यांदा गाठभेट झाली होती गलबे देवेगाव मध्ये त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला पांडुभाऊच्या. माझं कीर्तन होतं तिथं तुम्ही होतात. शिंत लावली होती आता मला रेंज आली. काय करू वयाच्या मानानं सुधरा ना बापू काय करू. होय हो आता 31 होऊन गेलं किती दिवस दिमाग चालन काय म्हणायचं आता. जुने लोक म्हणायचे साठी बुद्धी झाल्या नाटी होती आता तिशी झाल्या पिशी फाली विठ्ठल कौतुक वाटे. आपलं जर लेकरू मंदिराकडे हरिपाठाला जात असल आपलं लेकरू जर कीर्तन ऐकायला जात असल तर कौतुक वाटलं पाहिजे अभिमानानं सांगितलं पाहिजे. एखादा महाराज घरी आलं तर महाराज हे काय आमचं 5वीला पण रोज हरिपाठाला मंदिरात जाते अभिमान वाटला पाहिजे. बरेच म्हणतात महाराज 1.5 वर्ष झाले बघा 1.5 कसं मोबाईलवर बोलाले बघा की आज गोड वाटाले उद्या जड जाते. कोण्याही गोष्टीचं नवल वाटू नये. 6 महिन्याच्या पाळण्यातल्या लेकराला ते हातात खेळणं दिलं ना ते कानाला लावाले डायरेक्ट तोंडात घाली ना कानाला लावाले त्याला कळालं हे इकी हे 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 इकन इकन कानाला लावायचं. एवढी तंत्रज्ञान पुढे गेलंय दादा ह्याचं नवल वाटलं नाही पाहिजे ह्याचं नवल. आज एक अभिमानाची गोष्ट आहे भारतासाठी. भारतानं आजच्या तारखेमध्ये 2:35 चंद्रयान 3 पाठवायचे हरिकोट्यावरून पाठवणार आहेत. आज त्या पूर्ण वैज्ञानिकाला देखील एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद द्या. भारत कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी नाही हो कोणत्या क्षेत्रात. अगोदर आपण 2 चंद्रयानावर यान पाठवले पण दोन्हीला आपल्याला यश आलं नाही. पण आज आपण सर्वजण मिळून पंढरपूरच्या पांडुरंगाला प्रार्थना करूया. माझे श्रीहरिकोटाचे जे वैज्ञानिक आहे ना त्यानं फार अथांग कष्टानं मेहनतीनं
जिद्दीन ती मिसाइल तयार केलेली आहे आणि ते जर आपला ती मिसाइल ते यान जर चंद्रावर पोहोचलं ना तर भारताचा जब दबदबा अख्ख्या जगामध्ये होईल जगामध्ये. म्हणून आज 2:35 त्या यानाची चंद्रयान 3 उडान होणार आहे आज पवित्र अशा पर्व काळावर. रामकृष्ण हरे डबल इंजन म्हणून उशीर झाला बबन महाराज खेडोळेकर ऐका ना. वैकुंठवासी भिवराबाई रामभाऊ मगर आदरणीय दत्तात्रेय रामभाऊ मगर यांच्या वतीनं आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आदरणीय गजानन दत्तात्रेय मगर हे नातू आहे त्या आजीचं. किती 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 लांबचा परिवार आहे बघा ना. हे जे कृष्ण आहे ना त्या माईचा पंतू आहे पंतू बरोबर ना. पत्रुंड आहे पत्रुंड पुण्य पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे म्हणून वेळ झालाय. निसर्गाने साथ दिली राती पाऊस पडलं मी म्हणलं कुठं डाव इचकत आहे की पण मनाभावातून केलं ना गुरुजी. मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी नाही बुद्धी. आता जर कीर्तनाला अशी जागा आता जर पाऊस आला असतं तर आतमध्ये कुठंतरी कीर्तन करावं लागलं असतं आणि पावसाची आवश्यकता आहे पण आता कार्यक्रमापुरतं नाही आलं ना हे त्यांचं काहीतरी पुण्य म्हणावं लागलं. किंवा हा कार्यक्रम एखाद्या मंदिरात नेला तर उचल करावनी वाटते. ज्याच्या दारात कार्यक्रम झाला ना जागा असेल अशी समाधान घर गुरुजीचं घर आणि घराच्या पुढे कार्यक्रम झाला ना त्यांना समाधानी गेलेल्या पितरांना तृप्ती समाधानी होती म्हणून अशा वैकुंठवासी भिवराबाई रामभाऊ मगर या माय माऊलीला सद्गती मोक्ष देवाच्या पायाजवळ जागा मिळावी अशी प्रार्थना करतो. मगर परिवाराच्या वतीनं आदरणीय कृष्णा महाराज करंजीकर यांनी फोन करून तारीख घेतली त्यांना धन्यवाद देतो. वेळ झाला गर्मी व्हायली पुन्हा आलेली पाहुणे मंडळी जेवणार आहेत या सर्व गोष्टीचा विचार करून सेवा आटपते घेतो. एकदा दोन्ही हात वर करा दोन्ही कॅमेरेवाले दादा घ्या एकदा माग जाऊ द्या दोन्ही हात हो किसकिन सचारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया तृष्णेची ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली.